8 जुलै 2023 शरद पवार हे दिल्लीतील बैठक आटोपून महाराष्ट्रात परतले आणि थेट येवल्यात धडकले. अजित पवारांच्या बंडानंतर पक्षबांधणीसाठी मैदानात उतरलेल्या पवारांची ही पहिली सभा पार पडली ते येवल्यातच. अद्याप पवारांची दुसरी सभा झालेली नाहीये. पवारांना सोडून गेलेल्या आमदारांची संख्या ही मोठी आहे. त्यात मंत्रिपदाची शपथ घेतलेले 9 जण आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये पवारांनी सभेसाठी पहिलं ठिकाण निवडलं ते म्हणजे येवला. छगन चंद्रकांत भुजबळ यांचा हा मतदारसंघ. यावरूनच आपल्याला कळून येईल की भुजबळांवर पवारांचा किती राग येते. राष्ट्रवादीतील कार्यकर्ते म्हणतात की पवारांना हा राग येणं साहजिकच आहे. कारण शरद पवार यांनी भुजबळांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणलं, विधानसभेला पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेवर घेतलं. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर पहिले प्रदेशाध्यक्ष हे छगन भुजबळच झाले. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी सगळी पदं दिली. मात्र त्यानंतरही भुजबळ यांनी साथ सोडल्याने पवारांना मोठा धक्का बसला. या आरोपांना उत्तर देताना भुजबळ म्हणतात की मी काँग्रेसमध्ये येऊन किंवा राष्ट्रवादीत आल्याने नेता झालेलोच नाही. त्यापूर्वी मी मुंबईचा महापौर आणि मुंबईतून आमदार झालो होतो आणि मी आधीपासूनच नेता होतो. मात्र या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणापलीकडे जाऊन भुजबळ हे सामान्य कार्यकर्ता ते नेता कसे होत गेले हे पाहणं महत्वाचं ठरतं. भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 मध्ये नाशिक येथे झाला. त्यांनी मुंबईतील विजय आयटी मधून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतले. भुजबळांची आई ही भायकळा मार्केटमध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करायची. भुजबळही याच मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे. याच दरम्यान त्यांच्या कानावर बाळासाहेब ठाकरेंची भाषणं पडू लागली. बाळासाहेबांची भाषणं ऐकत ऐकत तरुण भुजबळांवर त्याचा प्रभाव पडला. त्यांनी फळ विक्रीचा हा कौटुंबिक व्यवसाय सोडून या तरुणाने राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला आणि मेहनतीच्या जोरावर राजकारणाला सुरुवात केली आणि ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. शिवसेनेचा प्रभाव आणि राजकीय कौशल्य असल्यामुळे 1973 मध्ये भुजबळ हे मुंबई महापालिकेवर निवडून गेले. भुजबळ यांचा आक्रमक बाणा हा शिवसेनेला पूरक होता. बाळासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. पुढे भुजबळांची जबाबदारी वाढली आणि 1985 मध्ये ते पहिल्यांदा मुंबईचे महापौर झाले. याच वेळी 1985 मध्ये आणि 1990 मध्ये ते माझगाव मधून विधानसभेवर निवडून गेले. याच काळात म्हणजे 1986 महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटला आणि त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजलं. आणि ते म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकामध्ये होती प्रवेशबंदी. मात्र भुजबळ हे व्यापाऱ्याचा वेषांतर करून बेळगावात अवतरले होते. तिथं भाषण ठोकून मराठी भाषिकांची भुजबळांनी मनं जिंकली आणि तेव्हा मात्र भुजबळांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. आणि त्यांच्या याच कामगिरीनंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात भुजबळांचा सत्कारही केला. तब्बल 2 दशकं शिवसेनेत कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा राजकीय प्रवास केल्यानंतर भुजबळांनी 1991 शिवसेना ही सोडली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथे ते मंत्री झाले. यानंतरच्या काळात शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी भुजबळ हे एक प्रमुख नेते. राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्षही छगन भुजबळच झाले. पुढे आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांच्याकडे ग्रह खात्याची जबाबदारी देण्यात आली. ग्रह आणि पर्यटन अशा दोन्ही खात्यांची जबाबदारी भुजबळांनी सांभाळली. पुढे 2004 भुजबळांना येवला मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलं. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 4 वेळेस भुजबळ हे विधानसभेवर निवडून आले. 1999 ते 2014 असे ते सातत्याने विविध खात्यांच्या मंत्रिपदावरही राहिले. या दरम्यानच्या काळात ते कायदेशीर यंत्रणांच्या कचाट्यातही सापडले. मार्च 2016 दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून भुजबळांना अटक करण्यात आली. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट भुजबळांनी आपल्या कुटुंबियांना फायदा होण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. जवळपास 26 महिने छगन भुजबळ हे जेलमध्ये होते. गृहमंत्री असताना त्यांनी आर्थर जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केली आणि याच अंडा सेलमध्ये पहिल्यांदा रवानगी झाली ती छगन भुजबळांचीच. जवळपास 2 वर्षांपेक्षा जास्त काळानंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर
छगन भुजबळ हे राजकारणात सक्रिय झाले. 2019 विधानसभा निवडणुकीत भुजबळ हे पुन्हा येवल्या मतदारसंघातून निवडून आले. 2019 ते 2022 या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये भुजबळ हे पुन्हा मंत्री झाले. मात्र वर्षभर मंत्रीपदावरून लांब राहिल्यानंतर नुकतंच झालेलं राष्ट्रवादीतील बंड आणि पुन्हा भुजबळांनी घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ ही आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.